चंद्रावर उतरलंय काय विशेष काय? मित्रांनो, आज जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदललेला आहे. त्याच्यावरच आपण थांबत नाही. ह्याच्यामध्ये आपण जशा प्रकारचं यश मिळवलं तशाच पद्धतीनं आता देशाचे पंतप्रधान यांनी ठरवलेलं आहे की आपली देशाची अर्थव्यवस्था ही देखील टॉप 5 मध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं. विविधता ही तुमच्या माझ्या भारताची ओळख. महापुरुष जे जे होऊन गेले त्यांनी या भारताचं नाव वाढवण्याचं काम केलं. आजपर्यंत जेवढे पंतप्रधान होऊन गेले त्यांनी पण आपल्या आपल्या कारकिर्दीमध्ये उत्तम पद्धतीचं काम केलं, देशाला नेतृत्व दिलं. देश जगामध्ये कसा पहिल्या क्रमांकावर राहील याबद्दल अतोनात प्रयत्न केले. आजच्या काळात भारत केवळ त्यांची संस्कृती आणि परंपरेसाठी ओळखला जात नाही तर देशाने अनेक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवण्याचं काम केलेलं आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगात भारताने आपली स्वतंत्र विकास मुद्रा ही उमटवलेली आहे. याचा प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे. मित्रांनो, ठीक आहे, मागं काही सभांमध्ये मीच मोदी साहेबांच्या विरोधामध्ये सभा घेतल्या हे मी मान्य करतो, कारण मला माहिती नव्हतं की नंतरच्या काळामध्ये कसं काम होणार आहे. आज बारामती डोळ्यासमोर ठेवा. आज बारामती फलटण रोडचं काम मंजूर झालंय. 700 कोटी रुपयांचं काम आहे. 700 कोटी रुपयांचा 4 पदरी रस्ता. मागे एकदा काम आम्ही रामराज्यांनी मंजूर केलं होतं, परंतु IVRCL ही कंपनी लिक्विडेशनमध्ये गेली आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप त्रास सहन करावा लागला. आता ते काम शेळके म्हणून कॉन्ट्रॅक्टर पाटस ते बारामती पालखी मार्गाचं काम ज्याला मिळालं होतं त्याच कॉन्ट्रॅक्टरला ते मिळालेलं आहे. याचा अर्थ काम नक्की पूर्ण होणार. भिगवण बारामती कॉन्क्रीटचं रस्त्याचं काम चाललंय. आज तोही रस्ता चांगला करण्याचं काम आपण करतोय. कुरकुमवरून बारामतीला येणारा रस्ता चांगला केला की नाही? पाटसवरून बारामतीला येणारा पालखी मार्ग लोकांना योग्य मोबदला. काही जणांचे अजून थोडे बहुत काही म्हणणं आहे मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, परंतु मित्रांनो तो रस्ता बघितल्यानंतर म्हणाल अरे ही विमान धावपट्टी आहे का रस्ता आहे? एवढा प्रचंड मोठा रस्ता आपण केला. रस्ता तो तिकडनं उंडवडीवरून वळला. मी तिथपासून बारामतीपर्यंत पालखी येत असताना गडकरी साहेबांना सांगितलं तिथं मला मदत करा. शेवटी राज्य सरकारकडनं आणि त्यांच्याकडनं अशी आपण मदत तिथं घेतोय. तो 4 पदरी रस्ता आपण करतोय. त्याच्यामध्ये निरातू बारामती पुढे इंदापूर हाही रस्ता आपण मोठा करतोय. पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला बारामतीपासून माळेगावला जाताना काम चालू आहे. माझी अडचण अशी आहे की पूर्वीच्या काळामध्ये आपल्या पूर्वजांनी लावलेली झाडं तिथली चिंचेची ती तोडावी लागतात आणि ते माझ्या जीवावर आलेलं आहे. ते ॲग्रिकल्चर कॉलेजच्या समोरची चिंच नाही का ती? पण मित्रांनो, आता वाहनं इतकी वाढलेली आहेत, पूर्वीची बारामतीतली वाहनं आणि आताची वाहनं. आता इलेक्ट्रिक वाहनं येणार आहेत. त्याच्याकरता टॅक्सेसमध्ये आम्ही सवलत दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये लोकांना ते परवडणार आहे. आता आपल्या PSU कंपनीमध्ये रिक्षा आपल्या इलेक्ट्रिक सुरू झालेले आहेत. आपल्या नगरपालिकेला पण मधी CSR मधनं आपण घेतलेलं आहे. ह्या प्रकारचं काम होत असताना बारामतीकरांना शहरात असेल, ग्रामीण भागात असेल, तिकडं वडाणा असेल, तिकडं आमचं कारखेल असेल किंवा इकडं सांगवी असेल, इकडं काटेवाडी असेल, कुठल्याही भागामधल्या रस्त्याला कसं प्राधान्य देता येईल याबद्दलचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी करतात. हे सगळं करत असताना पिण्याच्या पाण्याच्या प्रचंड योजना, प्रत्येक घरामध्ये नळ, ही जी काही पंतप्रधानांची